त्या दिवशी आम्हाला इको दौंड या टीमकडनं एक कॉल आला, एका विहिरीत खुदबावच्या गावात विहिरीत जंगल कॅट अडकली होती 3-4 दिवसांपासून. तो आम्ही तिचा रेस्क्यू करण्यासाठी इकडनं निघालो. अराऊंड 7:30 तिकडे पोचलो. इको टीम, आमची रेस्क्यूची टीम आणि फॉरेन डिपार्टमेंटची आरआरटी टीम अशा तिन्ही टीम मिळून लोकेशनला पोचलो. तर जंगल कॅट तिकडेच त्या ती ज्या बियात लपायची त्या बियाच्यापासून बाहेर येऊन बसली होती. जंगल कॅट त्या विहिरीत पडण्याचं कारण असं असू शकतं की ती पाण्याच्या शोधात कदाचित ती त्या विहिरीत उतरली असेल, पण तिला पडत वर चढता येत नव्हतं आणि 3-4 दिवस झाल्याने ती पूर्ण घाबरून गेली, त्यामुळे ती तिकडे अडकून राहिली. सो आम्ही आमचा कॅट ट्रॅपने ट्राय केलं की ती जर इझिली ट्रॅपमध्ये आली तर रेस्क्यू सोपा होईल, बट ती खूप घाबरलेली होती म्हणून तिला थोडं मोटिवेशन लागलं. आम्ही 15-20 मिनटं थांबलो, बट ट्रॅपमध्ये न आल्यामुळे आम्ही मॅन्युअली तिला पुश देण्यासाठी मी रॅपल केलं थोडं. आणि नेटने तिला थोडं पुश केलं आणि ती स्वतःहून ट्रॅपमध्ये गेली आणि ट्रॅप झाली. मग आम्ही 15-20 मिनटात शांत झाल्यावर तिला रिलीज करू.